रोशन आधी बघता एकट्याक परतत काय दगड. नाही रोशन मदत हवी, रोशन मदत हवी. होय लागली लागली कुरली लागली. आता मेहनतीने हा दगड परतलाय, त्याच्याखाली कुरला भेटला याक. अरे पळाली कुरली आत. तर रोशनने आणि मी प्लॅन केला आता परत डोह उपसायचा. हा बघा डोह नाही, फक्त ह्या दगडाच्या बाहेर जे पाणी आहे ना ते उपसायचा प्लॅन आहे. संपले की वाले रोशन? हो अजून एक दोन असतील, मळी पण आहेत बरेच. हा नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो सकाळचे 10:30 झालेत आणि आपल्याकडे आज भन्नाट प्लॅन आहे. आपण आलोय व्हाळात कुर्ले पकडायला, मासे पकडायला. तर इकडे रोशन आहे आणि रोशनला खेकडे पाहिजेत. रोशन किती पाहिजे कमीत कमी? 10-11 कुर्ले पाहिजेत रोशनला. सो दगड परतून खेकडे पकडणार आपण. तर आत्ता खेकडे एकदम मोठे मोठे नाही सापडणार, साधारण साधारण सापडतील. आधी सापडतील का ते पण माहीत नाही. तर इकडच्या व्हाळात आलोय खाली एकदम, तर इकडे आपण खेकडे पकडायला वगैरे येत नाही दगड परतून. तर पहिल्यांदाच आलोय आणि मेन इश्यू काय असतो माहिती आहे, इकडे पूर्ण रेवा आहे ते तुम्हाला पुढे पुढे समजेलच. तर दगड परतला ना आणि बीळ असलं ना खेकड्याचं ते भरून जातं. तर मजा येणार आहे आणि कुर्ले पकडूच थोडेसे. आणि कुर्ले नाही सापडले काय मग डोबे पण उपसू तो प्लॅन करू. आता पाणी ना बरंच कमी झालं आहे. रोशनीने एक दगड परतला ना बघताय, आणि हे काळे दगड असतात ना, हे खूप वजन असतात, हा खूप वजन असतात. तर आपण बघ कुर्ली आहे काय, नाही तर मेहनत फुकट गेली म्हणायची. मेहनत गेली फुकट वाटतं रोशन, गेली फुकट. खेकडा सापडला पण 7.5 किलो, फुल 7.5 किलो. हा बघा एवढा कुर्ला घेऊन दाढीखाली चावणार नाही, त्याच्यामुळे सोडून देऊया ते का. आणि हो आज व्हाळातली दगडी नाही ठेवणार, मला माहिती आहे. रोशन नको ह्याच्यातले नको काढू, चल आपण बघत त्याला काढूया. तर इकडे बकेट पण आणलाय, तर ह्याच्यात बघूया ह्याच्यात खेकडा असेल ना ह्याच्यात. रोशन आधी बघताय एकट्याक परतत काय दगड. नाही रोशन मदत हवी, रोशन मदत हवी. आणि कुरली भेटत आहे त्यात, सापडली एकदम मस्त पैकी कुरली सापडली पहिलीच. तरी बघा ही साईज भेटेल आपल्याला, मस्त आहे. बादली कुठं? बादली टाकूया. पहिलीच कुरली भेटली आहे, पहिला खेकडा भेटला आहे. तर असले मीडियम साईजचे खेकडे भेटतील. हा इकडून एक व्हाळ येतो वरून आणि हा इकडून येतो तो आपला व्हाळ. तर इथे दोन व्हाळ एकत्र होतात आणि इकडे खाली जाऊन आपल्या राजापूरच्या अर्जुना नदीला मिळतो हा व्हाळ. म्हणजे नदी टाईप आहे इकडे पात्र. चल रोशन बघा पळेल. रोशनने 4 दिवसापूर्वी सांगून ठेवला ना आपण दगड परतून कुर्ले पकडू जाऊया. भेटली की आता खेकडे पकडूचे ना, म्हणजे मित्रांनो कसरत असता उन्हाळ्यात ना. साकाटलो आत? नाही कुरली आहे. कुरली साधारण हा कुरली हा म्हणता रोशन, हा कुरली हा म्हणता. थांब मी बाई 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 बाई. भेटली भेटली दुसरीवाली कुरली भेटली, दाखव. मस्त ही मस्त भेटली, टाक. ही साईज उन्हाळ्यातून म्हणजे काहीतरीच झाली मित्रांनो. दोन खेकडे भेटले रोशन, ह्याच्यावर ना तुका काय कळाला? कुरले हत, कुरले भेटत. मेहनत जरा जास्त आहे. हा ह्याच्यात एक तरी भेटेलच मला वाटत. हा बघ पळाला आयला 15 किलोच्या. हा बघा हा बघा एक खेकडा भेटला. मर्डर कुणी केला ना? आणि एका साईडचे डेंगेच नाहीत त्याचे, तो सोडून देऊया त्याला. रोशन कसं वाटतं सकाळीच पाण्यामधून चालायला? जाम थंड पाणी आहे मित्रांनो, पण भारी वाटतं व्हाळात, मस्त वाटतंय. आता बघूया इकडे खेकडे आहेत काय. बीळ असला की घाण असत इथे. काही कुठली लागली सो बारीक आपण 7.5 किलो का रोशन एवढी नाही, 7.5 किलोची हे काढलं बीळ. लागली बघा मित्र, हा चांगली आहे ही, घेण्यासारखी कुरली आहे. हा बघा सापडला खेकडा, मोठा
होय लागली लागली कुरली लागली लपत होती एका साईडला काहीतरी साधारण हा चावता म्हणजे साधारण हा वाटता मित्रांनो. मस्त मस्त कुरली निघाली. हा निघाला खेकडा टाक ह्याच्यात बघ समोरच्या रसत हळूहळू रोशन नाही रोशन नाही तू उलटी परतलं अशी परतू काही नाही तर तिकडं तरी परतू काही तू उभी परतलं नसत नसत रोशन कुठली वाटत बघ हवी होती कुरली पण नाही कशी काय कळत नाही परत रोशन एकदा एक लावलं ना तापत काढलं काही कळालंय माका लावू घेतली म्हणता माका पण बस कॅन्सल कॅन्सल काय लय बेकार दगड होती हल्लीच नाही. आता मेहनतीने हा दगड परतलाय त्याच्या खाली कुरला भेटला याक की पळाली कुरली आत रे बाबा ही बघा टाकली आतच. तर हे बघा लगेच जेवढे खेकडे पकडलेत तिथे ठेवले पिशवीत आणि पुढचा प्लॅन नंतर सांगतो तुम्हाला जरा थांबा. तर रोशनने आणि मी प्लॅन केला आता परत डोह उपसायचा. हा बघा डोह नाही फक्त ह्या दगडाच्या बाहेर जे पाणी आहे ना ते उपसायचा प्लॅन आहे. ह्याच्यामध्ये कदाचित वाले वगैरे भेटतील जास्त मासे नाही सापडणार पण वाले वगैरे भेटायचे चान्स असेल आणि बांध जास्त नको आहे तिथे फक्त बांध घालायचा आहे साधारण आणि इथे आणि हे पाणी लगेच उपसून होईल 10-15 मिनटात. इकडे हे झाड दिसत आहे ह्याच्यावरती फुलं नाहीत हा ही सगळी पालवी आहे कोवळी आणि कलर बघताय खूपच खतर लांबून बघितलात ना खूप जबरदस्त झाड वाटतं हे असं वाटतं फुलांचे घोस आलेत वरती भारी एकदम. ती तिकडे माती आणली आहे 3 बकेट आणली आहे आता जास्त लागले तर घेऊन येऊ परत तर बांध घालूया. शाबास रोशन आत्ता फक्त आपल्याला एवढासा बांध घालायचा आहे तिथे थोडासा तिथे थोडासा फक्त एवढाच बांध जरा चांगला लागेल बाकी काय नाही. तर ह्या दगडामध्ये जेवढे मासे भेटतील ना तेवढे बस होतील साधारण एवढं एवढं भेटलं बस झालं आपल्या कारण 2 वाले साधारण जाणते काय रोशन वावत नाही होत मावरा आणि कुरले तर पकडला ना जर रोशनान 9-10 होत ना काहीतरी 9 कुरले पकडला ना रोशनान होय रोशन आज बॉडी बनवीत मगाशी तुमका बोलले ना रोशन आज बॉडी बनवीत. चला तर मित्रांनो आता ना बांध घालतो इथे आधी मिनी रोशन नंतर माती मारूया कालवून. हा इकडे घातलाय बांध दगडाचा इकडे पण घातलाय तर रोशनने माती कालवली आहे बांधले तर टाकतोस पाणी घेऊ खवा मेहनत जास्त नाही फक्त बांध घालूची मेहनत आहे जास्त उपसूची जास्त नाही लगेचच आठवत लगेचच पाणी आठवत. रोशन हा म्हणताना 4 घमेला मारला ना 4 बकेट की लगेच पाणी आठवून जाईल. मी कसे भरून टाकता येणार रे तुमच्यासारखे नाही अर्धे टाकते फक्त 4 बकेट मासा भेटू कवाय त्यात उपसूक आल्यावर कसा माती कालवायची म्हणायचं ह्याच आपला सिमेंट अल्ट्राटेक पण ह्याच आणि अंबुजा पण हाच हाच एक नंबर झाली. ही अशी मजा ना आम्ही लहानपणी घ्यायचो कायम म्हणजे उन्हाळ्याची सुट्टी आम्ही अशीच खर्च करायचो कोंड उपसून मासे पकडा आंबे काढा फणस काढा धमाल करा अक्षरशः जंगलात. इकडे बांध झालाय घालून आणि साधारण माती लावली आहे आता पाणी थोडंसं कमी झाल्याच्या नंतर कळेल कुठे कुठे पाणी येतं इथे थोडं थोडंफार पाणी येईल मधून मधून बघूया आता किती वेळात पाणी उपसतं. आता रोशन ह्या कर आपला काय बोलतात त्याला शुभारंभ कर उद्घाटन कर
इथून बाहेर टाकू बघ बता काय बरोबर जाता बघूया बांधावर लोड यायला नको फक्त इथं याच्यात टाकलं तरी चालत इकडं बघा तिकडे पाणी जाता काय तिकडे लाटा जाऊन मला वाटतं बांध तुटत वाटतं आपलं सारखं वाटतो ना बरोबर आहे बरोबर आहे बघूया आता किती वेळात खाली करता पाणी येऊ बांध रिकामी होते मग कळेल पाणी कुठून कुठण्यात येते नाही अजून दिसलं ना पण त्या बारक्या दगडीत वालय हा हे 100% लिहून देते मी लिहून हा बघ फडफडतोय तर इकडे ना हे दगडातलं पाणी थोडं साठलंय तर इकडचे ना मासे पकडून घेऊया ते थोडंसं बाकी आहे तिकडे तर पाणी फुटायच्यात थोडेसे पकडूया मासे तरी होय ना पकडणे टाकायच्यात तू होत मास होत काय काढलंस काय आला वालय वालय काढला नाही कृष्णा ना एक वालय भेटली पहिलीची बघा वालयसाठी दगड उपसलेलो होत ना मासं लागत होतं मासं मळी मी बघते हात घालून काढवी गेली खया आत असू त्याच्यात हलता काय फडफडत काढवी काढवी हे मार पण काढे ना होते ना मार काढवी आहे मग चांगले साधारण पैसा तोडू नको सावकाच मारते जाणार नाही आम्हाला हां ही बघा एक वाम भेटली साधारण चांगल्या साईजची मस्तच वालय येत की नाही रोशन वालय सगळं ह्याच दगडात खजिन रे होय मळी साधारण मासे आम्हाला भेटले बसत मी काढतोय मित्रांनो हात घालून बघतोय काय भेटत काय भोभो वालय आहे ही बाई वाली अरे बरेच दोन चारच वालय वाटत ही शिंगटी आली इकडे नाही वालय वालय ही बघा वालय वालय रे 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 कोयता जातच काही परत ही बघा वालय अजून बघतोय मित्रांनो हात घालून अजून काढतोय कधी वालय मळी बरंच चिंगूळ चिंगूळ पण भेटला सगळं माल ह्याच्यातच आहे डबल संपले की वाले रोशन होत अजून एक दोन असतील मळी पण आहेत बरेच हा तीन वाले भेटले आणि एक काळी भेटली आहे अजून मासे आहेत थोडेफार काय पकडलंस मळी पळतच रे हे बघ अजून दोन वाले भेटल्यात अगोदर तीन भेटल्या होत्या तर पिशवीत ठेवलेले सगळे मासे हे पण ठेवूया पिशवीत ह्याच्यातले थोडेसे मासे पकडलेत म्हणजे बरेच पकडलेत आता ना इकडे बघूया ह्याच्यात वाले वगैरे भेटण्याचा चान्स आहे वाले होती बघ इथे इथे कोपऱ्यात दगड पलटतो दगड काढ उठतो मळी आलो इथे मित्रांनो बघा वाले भेटले अजून एक चिंगूळ भेटला रोशन कोळंबीच पकडला ना टायगर आईच्या गावात गोड्या पाण्यातलो टायगर पकडला हे थोडस पाणी उपसायला पाहिजे ह्याच्यात बघायला पाहिजे मासे आहेत काय फक्त हा तेच मासे असतील ह्याच्यात कारण इथे दगड होते ना तर इकडे वाले भेटायचा चान्स असेल अजून तर रोशन मी आता जरा दगड वगैरे सारखे करतो आणि पाणी उपसतो एवढं नंतर बघूया इकडे बघा उपसून झालंय तर ह्याच्यामध्ये बघूया आता मासे आहेत काय ते बघा एवढे मासे परत पकडलेत हो दगड पलट रोशन बघूया तुका पलटता काय हो हा थांबा तिकडे काय काय बघतोय ह्याच्या खाली काहीतरी असला तर चिंदी आहे अरे बाबा बाबा वालय बघ नाही कोण आहे वालय वालय मोठी आहे खरी गेली परत गेली की काय दगडात गेली तरी बघा मस्त वालय भेटली मोठी एक दगडाखाली द्या मासो फडफडता तो लाव तरी पण मासो ना जातात बांधात आणि बांध फुटत आहे चांगली कुर्ली भेटली चांगला खेकडा भेटला बघितलंयच नाही ना मित्रांनो मासे पकडून झालेत फायनली तर बांध फोडूया आता रोशन टाक बांध फोडून रे उत्ता तसा होऊ दे पाणी आलो आवाज आलो पावसाळ्यासारखो
उपसताना किती वेळ लागतो आणि आता बघा भरताना लगेचच भरून जाईल पाणी, होतं तसं होऊन जाईल. होय वाले बिले येऊन थांबती. हे बघा लगेच भरून गेलं. तर आपण दगडाच्या भोवतीचं थोडंसं पाणी उपसलं फक्त आणि एवढे दगडात मासे सापडले बघा. म्हणजे मोठी कोंड एकदम उपसून पण लगेच सापडत नाही एवढ्या वाले. एक इधर जरा असं हातात आहे ते सांगूया. एक दोन तीन चार पाच सहा, सहा वालाही सापडल्या. ही एक काडवी सापडली चांगली आणि मळी वगैरे पण आहेत बरेच. म्हणजे दगडामध्ये बरेच मासे होते. तर असे दगड असतात ना, दगडांमधून वाले वगैरे आतमध्ये राहतात, त्या फिरत नाही बाहेर. सो दगडामध्ये माहीत होतं तीन चार वाले तरी भेटतीलच, पण वाटलं होतं ना तेवढे भेटले मासे मस्तपैकी एक नंबर. तर दगड परतून खेकडे पण पकडले, डोपसून मासे पण पकडले, मजा आली जामच. तर आता रोशन आणि मी चाललो आहे घरी. तर हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.